पिंपळनेर नगर परिषद शहरातून NH75-2G हा महामार्ग जातो. नवीन रस्त्याचे काम सुरू करण्यासाठी बऱ्याच वर्षांपूर्वी हा रस्ता पूर्णतः खोदण्यात आला, पण नंतर रस्त्यावरील व्यावसायिकांनी न्यायालयात जाऊन सदर कामावर स्थगिती आणल्यामुळे रस्ता तसाच खोदलेल्या परिस्थितीत आजही आहे. सद्यस्थितीत रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ता अशी परिस्थिती असून पावसाळ्यात तर खड्डे मोठे झाल्यामुळे अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. संपूर्ण शहराची मुख्य बाजारपेठ, बस स्थानक याच रस्त्यावर असल्यामुळे गावातील तसेच ग्रामीण भागातील नागरिकांचे याच रस्त्याने रहदारी असून त्यांना या रस्त्यामुळे खूप मनस्ताप सहन करावा लागत आहे. सदर NH75-2G चे GT पॉइंट ते बस स्थानक पर्यंतचे काम शासन मंजुरीप्रमाणे बॅरिकेड व काँक्रीटीकरण लवकरच करावे यासाठी पिंपळनेर जिल्हा परिषद सदस्य सौ सुधामती विजय गांगुर्डे, लोकसंग्राम पक्षाचे साक्री तालुका अध्यक्ष नानासाहेब विजय साहेबराव गांगुर्डे व पिंपळनेर नगर परिषद शहराचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवारगट, विलास जाधव सर यांनी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व अजितदादा पवार, पालकमंत्री आमदार गिरीश महाजन, साक्री विधानसभा आमदार मंजुळा गावित तसेच माजी आमदार अनिलांना गोटे यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा व निवेदनांचा धडाका लावला असून लवकरच रस्त्याचे काम सुरू होईल असे संबंधित अधिकाऱ्यांनी कळविल्याचे समजते. तरी पूर्णपणे कच्च्या खराब रस्त्याचे त्वरित काम सुरू करून नागरिकांना होणारा त्रास कमी करावा अशी शहर व ग्रामीण भागातील नागरिकांची अपेक्षा असून काम लवकर सुरू न झाल्यास रास्ता रोको करण्यात येईल अशी संतप्त भावना व्यक्त करण्यात येत आहे. वार्ताहर विलास जाधव सर सह कॅमेरामन रफिक शेख, पिंपळनेर.